सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बेसिकली मी पहिला ब्लॉग माझा हिंदीमध्ये केला होता, पण हा ब्लॉग मराठीमध्ये असणार आहे. तर आज कृष्ण जन्माष्टमी आहे, श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे. तर तो कसा साजरा करतात आमच्याकडे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघूया आपण. तर मित्रांनो, आपण आता मामाकडे आलोय, तर त्याच्याकडचा जन्माष्टमीचा कार्यक्रम पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला जे बोललो होतो का कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी, तर आता आपण माझ्या मावशीकडे आलेलो. तर मावशीकडे पण कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम असतो, तर आपण आता त्यांच्याकडे जाऊया आणि थोडी माहिती वगैरे विचारूया आणि तुम्हाला कसा काय कार्यक्रम असतो तो मी दाखवतो. तर मित्रांनो, मी आता थोडीशी माहिती विचारत आहे मावशीला. कधी म्हणजे चालू केलं, काय त्याचा एक्सपिरियन्स वगैरे आला ते विचारतो. तर मावशी, ते कधीपासून चालू केलं जन्माष्टमीचं? जन्माष्टमी म्हणजे झाली 8 वर्ष झाली. आणि आधी कुठे करायची? आम्ही आधी मुंबईला राहायचे परेलला, तर तिकडे. मग त्याचा एक्सपिरियन्स वगैरे कसा काय? एक्सपिरियन्स मला खूप आवड होती. बाबा आपल्याकडे काहीतरी व्हायचं, त्यानिमित्ताने सगळी मुलं, सगळे आपले शेजारचे नातेवाईक सगळे येतात एकत्र, आणि मला खूप आवड येते. आणि एक्सपिरियन्स तर खूपच छान, मस्त, एकदम सांगू शकत नाही एवढं छान. काहीतरी सांग नाही म्हणजे असं. मी परेलला असताना ना हंडी पण बांधायची. रात्री पूजा झाली की आपलं श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपल्या पाण्यामध्ये घालायची आणि त्याच्यानंतर हंडी बांधायची. तर तिथे परेला माझ्या सगळी छोटी छोटी मुलं असायची. तर एक दिवशी असंच झालं की आम्ही सगळे हंडी बघायला, हंडी बांधली आणि बाहेर गेलो. जो पाळणा आहे ना, कोणी घरात नव्हतं, तो ऑटोमॅटिकली इतका जोरात जोरात आला. मुलं सगळी बागडतायत, हंडी फोडतायत, आणि एक छोटा मुलगा अगं मामी म्हणे पाळणा हलतोय, पाळणा हलतोय. मी म्हटलं अरे कोणी हलवत नाही. आणि मस्त त्याच्यामध्ये श्रीकृष्ण, माझा बाळकृष्ण आपला मस्त पैकी झुला घेत होता. म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स. आणि ते उरणला कधीपासून चालू केलंय? उरणला आता यंदा चालू, आम्ही उरणला शिफ्ट झालो. तर मग आता इथे सगळे, इथेही माझे सगळे नातेवाईक आहेत, माझे भाऊ बहीण सगळे सगळे सगळेजण आहेत. मग इथे पण खूप छान वाटत, सगळ्यांना बोलवले, सगळेजण येत आहेत, प्रसाद असो, खूप छान छान. आता मला खूप आवड आहे त्यामुळे करते, खूप मस्त वाटत. आणि घरामध्ये खूप छान वातावरण असतं, आनंदी वातावरण. आता आम्ही आरती वगैरे चालल्यानंतर इथे असं कीर्तन वगैरे. आणि आजच्या दिवसाची थोडीशी माहिती सांग ना आपल्याला. आजचा दिवस म्हणजे अष्टमी आहे आपल्या, श्रावण महिन्यामध्ये अष्टमी, कृष्णाष्टमी. त्या दिवशी कृष्णाचा जन्म होतो. पारंपरिक याच्याने आपण पारंपरिक पद्धतीने जसं करतात प्रत्येक आपापल्या घरामध्ये, तसं मीही करते. जी जी माहिती आहे, जसं जसं मला जमतं तसं मी करते. जय देव जय देव.
छोटी कुमकुम के शाला। तुम्हाला जन्माष्टमीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अँड थँक्स फॉर वॉचिंग। आता भेटूया गोविंदाच्या ब्लॉगमध्ये।